देशभरात स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रत्येकानं आपापल्या परीनं आनंदोत्सव साजरा केला. दिवसभरात त्याची झलक आपण पाहिली असेलच. सर्वत्र असा गाजावाजा सुरू असताना सातारकरांनी मात्र स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. सातारकरांनी तब्बल 50,000 किलो जिलेबी फस्त करून स्वातंत्र्य दिन साजरा केलाय. साताऱ्यात पिढ्यांपिढ्यापासून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परंपरा आज देखील सुरू आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या दिवशी सातारकर जिलेबीचे वाटप करून हे दिवस मोठ्या उत्साहात साजरे करतात. यंदा देखील सातारकरांनी 50,000 किलोहून अधिकच्या जिलेबीचे वाटप करून स्वातंत्र्य दिन परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा केलाय. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच साताऱ्यात जिलेबी वाटण्याच्या परंपरेला सुरुवात झाली. आमचं दुकान आहे दगडूशेठ फरसाणा. आज स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्टला पूर्ण साताऱ्याभरातच मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. देशभरातच चालू केला जातो. साताऱ्यामध्ये स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्याची एक वेगळीच प्रथा आहे. इथं प्रत्येक ठिकाणी जिलेबी वाटून लोकांचं तोंड गोड केलं जातं. आपण 4 पिढ्यांपासून हा व्यवसाय करत आलेलो आहे आणि संपूर्ण साताराभराचा विचार केला तर पुष्कळ ठिकाणी तुम्हाला हे जिलेबीचे स्टॉल बघायला मिळतील. ही एक युनिक गोष्ट आहे सातारबद्दल, कारण बाहेर ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे सेलिब्रेट करताना साजरे करताना दिसणार नाहीत. जर अंदाज लावला तरी पण जवळपास 100 दुकानं आता सगळीकडे झाली आहेत. आपल्याकडंच 1,000 किलोचा जिलेबी वाटप केली जाते दर स्वातंत्र्य दिनाला. तर नॉर्मली बाजारपेठेचा विचार केला तर जवळपास 50,000 किलो जिलेबी वाटली जात असावी असा अंदाज मी वर्तवू शकतो. त्यामुळे साताऱ्यातील मिठाई व्यावसायिक दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सातारा शहरातील मुख्य बाजारपेठेत जिलेबीची मोठमोठे स्टॉल लावून या जिलेबीची विक्री करताना दिसत होते. तर सातारकरांनी देखील गर्दी करून या जिलेबीची खरेदी केली आहे.